माहिती अधिकार कायदा कमजोर करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं संसदेत विधेयक मांडून कायद्यात बदल केला असून त्याविरोधात आता आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगण सिद्धी इथं दिलाय. कायद्यातील बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका असून त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असल्याचं हजारे म्हणाले. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम 4 मध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी असं बंधन आहे. परंतु कायदा तयार होऊन 14 वर्ष झाली तरी कलम 4 ची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कायद्यामध्ये आपल्या फायद्यासाठी बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारचा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं अण्णा हजारे म्हणाले. सरकारने स्वतःकडे घेतलेलं माहिती आयुक्ताचे जे अधिकार आहेत ते कमी करून ते स्वतःकडे घेतले. ही बाब बरोबर नाही, ही बाब बरोबर नाही. जर तुम्ही हा कायदा होऊन आता 14 वर्ष आहे, 14 वर्षात तुम्ही 5 वर्ष सत्ता राहिला त्याला लका नाही करा. आजच कसं कसं सोचलं. दुसरं, माहितीचा अधिकार हा कायदा आहे, एवढा सुंदर कायदा आहे. या कायद्याचं कलम नंबर 4, आज या कायद्याचा बरेच लोक दुरुपयोग करतात याला कारण कलम नंबर 4 अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणीमध्ये काय कलम नंबर 4 कायद्याचा कलम नंबर 4 प्रत्येक सरकारी कार्यालय ऑफिसर जे काही आहे ते त्यांनी आपली इत्यंभूत सर्व माहिती इंटरनेटला टाकावी. आणि ही माहिती जर इंटरनेटला गेली तर कोणी तुमच्याकडे माहिती मागायलाच येणार नाही एवढी माहिती आहे. ते करत नाही, ते वास्तविक सरकारने करायला पाहिजे की कायद्याचा कलम नंबर 4 अंमलबजावणी देशभर झाली पाहिजे. होते का नाही हे पाहिलं पाहिजे. ते केल्याने तुम्ही त्यांचे अधिकार आपल्याकडे घ्यायला लागले हे बरोबर नाही. ते आता दिवसेंदिवस कमी होत चालले. तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे आता पहिली जी शक्ती होती ती क्षीण झालेली आहे. पण 130 कोटी जनता आहे, जनतेमधले खास करून युवक तरुण हा जर रस्त्यावर उतरला ना तर त्यांच्या पुढे मी राहील आंदोलनामध्ये. हा जनतेशी धोकाकडे बरोबर नाही तो. पण त्याच्या आधी हे सगळं तरुणांनी उतरून तुम्ही आंदोलनात सहभागी, त्याच्या आधी तुम्ही काही मोदींना शहांना काही पत्र लिहिणार आहात का, संवाद साधणार आहात का? पत्र तयार केलेलं आहे आणि ते पत्र आता मी पंतप्रधान कार्यालयाला पाठवतो की तुम्ही या कायद्यामध्ये बदल करू नये, हे बरोबर नाही. लोकशाहीमध्ये लोकांना विचारल्याशिवाय आपण बदल करणं बरं नाही. पत्र लिहिणार आहे. पण याच्या आधी तुम्हीच असं म्हणालात की मोदींनी तुमच्या एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाहीये असं तुम्हीच म्हणाला. म्हणजे पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आता पुन्हा नवीन त्यांची टर्म सुरू झालेली आहे, तर अपेक्षा आहेत का तुम्हाला की का तुम्ही महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत प्रकाश जावडेकर वगैरे नितीन गडकरी त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार आहात, काय करणार आहात तुम्ही? जनतेच्या हितासाठी अपेक्षा ठेवणं गैर नाही, कारण त्याचा जनतेचा हित आहे ना. सरकार मानो न मानो आपलं कर्तव्य सरकारला सांगणं. आता जसं लोकपाल आहे ते आपलं कर्तव्य होतं म्हणून आपण सांगत आलो. आम्हाला माहीत होतं की आपल्या हातात काही सत्ता नाही, आपल्या हातात काही पद नाही, तरी सुद्धा कर्तव्य म्हणून आणि जनतेचा हक्क म्हणून आपण प्रयत्न करत राहिलो.